नमस्ते, अस्सलाम वालेकुम। आज लीडर ऑफ रूलिंग पार्टी जनाब अजमल गोला साहब ने चाक लिया है, उनको मैं दिल से मुबारकबाद पेश करती हूँ। वर्क कमेटी अजीम शिली फरोज साहब, फाइनेंस परवीन बेगम मुड़ू, अकाउंट इरफाना खालिद, हेल्थ सचिन शेवरकर, सबको तमाम लोगों को मैं अपनी तरफ से दिली मुबारकबाद पेश करती हूँ। इलेक्शन तो 21 को हो गया था, आज ये लोगों ने चार्ज लिया है, मैं सबको दिली मुबारकबाद पेश करती हूँ और उम्मीद करती हूँ कि अच्छे काम होंगे कॉरपोरेशन में। और हमारे मेयर साहब तो है साथ में, लेके ये लोग पूरे अच्छा काम करेंगे, मुझे उम्मीद है इंशाल्लाह ताला सिटी का डेवलपमेंट। हमारे गुलबर्ग के महानगर पालिका थोड़े दिन पहले मेयर और डिप्टी मेयर का चुनाव हुआ था, उसी दिन चार कमेटी की भी इलेक्शन हुआ था। वो पहली बार हमारा गुलबर्ग का इतिहास में पहली बार इनानमसली इलेक्ट होके पूरे लोग चुन के आए थे। मेयर डिप्टी मेयर का चार्ज तो लिए थे, आज चार लोगों का, चार कमेटी का चार्ज हमारे वर्कर्स और कांग्रेस पार्टी के लीडर्स और ये रूलिंग पार्टी के लीडर बोल के उसका भी चार्ज, पाँच जने आज चार्ज लिए थे। बहुत खुशी से हम उसको आशीर्वाद करे थे पूरे पब्लिक, तो बोले तो अच्छा काम करके हमारा पार्टी का लीडर का हमारा नेता मल्लिकार्जुन खड़गे साहब, प्रियंका खड़गे साहब, चरण प्रकाश पाटिल साहब और हमारे पूरे सारे MLA और हमारे मैडम अनिजा फातिमा मेयर साहब का हमारा अच्छा काम करके पार्टी का इज्जत बढ़ाना बोल के मैं रिक्वेस्ट करता हूँ। अस्सलाम वालेकुम, नमस्ते, आदाब। आज कॉरपोरेशन में हमारे चारों कमेटी के चेयरमैन ने चार्ज लिया है, जिसका इलेक्शन 21 को अनअपोज हुआ था, उसके इसमें आज चार्ज दिलाने के लिए हमारे गुलबर्गा नॉर्थ की MLA साहिबा मैडम कनीस फातिमा और साउथ के MLA साहब अल्लम प्रभु पाटिल साहब, फराजुल इस्लाम साहब और हमारे कॉरपोरेशन के जो अभी अभी मेयर बने हैं यल्लप्पा नाइकोडी साहब, डिप्टी मेयर रहीमुल्ला साहब और तमाम पार्टी के सीनियर लोग यहाँ पर मौजूद थे, उनकी मौजूदगी में आज चार्ज दिया गया है चारों लोगों को, जिसमें अजमल गोला ने रूलिंग पार्टी के लीडर का चार्ज लिया है और वर्क कमेटी में अजीम सिन्नी फरोज साहब ने लिया है और फाइनेंस कमेटी में परवीन बेगम साहिबा ने चार्ज लिया है, अकाउंट्स कमेटी इरफाना मैडम ने चार्ज लिया है और हेल्थ जिन्होंने एक दिन पहले ही चार्ज लिया था, आज क्योंकि आज लीडर्स आए हैं फिर एक बार उन्होंने लीडर्स के सामने फिर एक बार चार्ज लिया है सचिन शरवाल साहब ने। मैं दिल की गहराइयों से उन तमाम लोगों को मुबारकबाद देता हूं और उम्मीद करता हूं कि एक फ्रेश बॉडी बनी है, शहर गुलबर्गा का डेवलपमेंट का काम बहुत अच्छा होगा। हमारे सीनियर मोस्ट यहाँ पर मेयर जो कि 5 बार के जीते हुए मेयर हैं, इनको लेकर चलेंगे और शहर में जितने भी प्रॉब्लम्स चल रहे हैं वो उन प्रॉब्लम्स को अटेंड करेंगे और MLAs के जो ग्रीवेंसेस आ रहे थे, मैं समझता हूँ अब MLAs के पास ग्रीवेंसेस कम आना शुरू होंगे क्योंकि एक मजबूत यहाँ पर बॉडी बनी है। फिर एक बार मैं दिल की गहराइयों से मेरी तरफ से और पार्टी की तरफ से तमाम आज जो चार्ज लिए हैं उन तमाम लोगों को मुबारकबाद देता हूँ। नम कलबुर्गी महानगर पालिकली ಹೊಸದಾಗಿ 4 ಸ್ಥಾಯಿ ಸಮಿತಿಗಳ ಒಂದು ಅಧ್ಯಕ್ಷರ ಚುನಾವಣೆ ನಡೆದು ಆ ಅಧ್ಯಕ್ಷರುಗಳಿಗೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಮ್ಮ ಉತ್ತರ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕಿಯರಾದಂಥ ಕನೀಸ್ ಫಾತಿಮಾ ಮೇಡಮ್ ಅವರವರು ಮತ್ತು ದಕ್ಷಿಣ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕರಾದಂಥ ಅಲ್ಲಂಪುರ ಪಾಟೀಲ್ಜಿಯವರು ಮತ್ತು ನಮ್ಮ GDA ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಮಜರ್ ಅಲ್ಲಂ ಖಾನ್ರವರು, ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಫರಾಜ್ ಬಾಬಾರವರು ಮತ್ತು ಇನ್ನಿತರ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಮಾನವಪಲ್ಲಿ ಸದಸ್ಯರ ಒಳಗೂಡಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವು ಆ 4 ಸ್ಥಾಯಿ ಸಮಿತಿಗಳ ಅಧ್ಯಕ್ಷರಿಗೆ ಒಂದು ಅಧಿಕಾರವನ್ನು ಇವತ್ತು ಹಸ್ತಾಂತರಿಸಲಾಯಿತು, ನೀಡಲಾಯಿತು. ಈ 4 ಮತ್ತು ಸ್ಥಾಯಿ ಸಮಿತಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ಡೆಪ್ಟಿ ಮೇಯರ್ ಮತ್ತು ನಾನು ಮೇಯರು, ನಾವು 6 ಜನ ಕೂಡಿ ನಗರದಲ್ಲಿ ಒಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಗುರಿಯನ್ನು ಹೊಂದಿದ್ದೇವೆ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಗ್ಗಟ್ಟಿನಿಂದ, ಒಮ್ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಮತ್ತು ಎಲ್ಲರ ಅಭಿಪ್ರಾಯದಿಂದ ನಗರದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ನಾವು ಬೇಗ ಸ್ಪಂದಿಸಿ ಜನರ ಒಂದು ಆಶೋತ್ತರಗಳಿಗೆ ಸ್ಪಂದಿಸ್ತೀವಿ ಮತ್ತು ನಗರದಲ್ಲಿ ನಾವು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. ಏಕೆಂದರೆ ಉತ್ತರ ಮತ್ತು ದಕ್ಷಿಣದ ಶಾಸಕರು ನಮ್ಮವರೇ ಆಗಿದ್ದರಿಂದ ಮತ್ತು ಸರ್ಕಾರವು ಸಹಿತ ನಮ್ಮದೇ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಮಂತ್ರಿಗಳಾದಂಥ
ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಸಾಹೇಬರು ಮತ್ತು ಶರಣಪ್ರಕಾಶ್ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬರು ದರ್ಶನಾಪುರ ಸಾಹೇಬರು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಎಮ್ ಎಲ್ ಎಗಳು ಬಿ ಆರ್ ಪಾಟೀಲ್ ರವರು ಮತ್ತು ಎಂ ಐ ಪಾಟೀಲ್ ರವರು ಇನ್ನಂತೆ ಅಜಯ್ ಸಿಂಗ್ ರವರು ಎಲ್ಲ ಶಾಸಕರ ಒಳಗೊಂಡು ಅವರೆಲ್ಲರ ಒಂದು ಸಹಾಯ ಅವರೆಲ್ಲರ ನೆರವಿನಿಂದ ಅವರೆಲ್ಲರ ಒಂದು ಆಸೆಯಿಂದ ನಾವು ಈ ಪಾಲಿಕೆಯಲ್ಲಿ ಇಡೀ ನಗರದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಒಂದು ಗುರಿಯನ್ನು ಹೊಂದಿದ್ದೀವಿ ಮತ್ತು ಜನರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಸೌಲಭ್ಯ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಯೋಜನೆ ಸಹಿತ ನಾವು ಹಾಕ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ನಗರದಲ್ಲಿ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ವಸೂಲಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಸಹಿತ ನಾವು ಹಾಕ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಇನ್ನಿತರ ಅನೇಕ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳು ನಾವು ನಾಲ್ಕು ಸಾಹಿತ್ಯ ಸಮಿತಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ಡೆಪ್ಟಿ ಮೇಯರ್ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ನಮ್ಮ ಇಬ್ಬರು ಉತ್ತರ ಮತ್ತು ದಕ್ಷಿಣ ಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕರನ್ನು ವಿಶ್ವಾಸಕ್ಕೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ನಗರದಲ್ಲಿ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಆಡಳಿತ ನೀಡಿ ಪಾಲಿಕೆಗೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ನಮ್ಮ ನಾಯಕರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಹೆಸರು ತರಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ಈ ವೇದಿಕೆ ಮುಖಾಂತರ ಹೇಳಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಶುಭಾಶಯಗಳು.